नमस्कार, मी सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत. तर आज आपण बघणार आहोत एकदम पटकन होणारे असे भोपळ्याचे घारगे, किंवा त्याला तुम्ही भोपळ्याचे वडे देखील बोलू शकता. करायला एकदम सोपे आहेत आणि टेस्टी बनतात. चला तर मग लागूया कामाला. चला तर मग आता लागणारं साहित्य काय काय ते तुम्हाला सांगते. तर इकडे भोपळ्याचे घारगे आहेत म्हणून इकडे भोपळा घेतलेला आहे. आता ह्याला आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि किसलेला भोपळा आपल्याला 2.5 वाटी भरून लागणार आहे. 2 चमचे आपण इकडे तुपावर ह्याला परतवून घेणार आहोत. तसंच आपल्याला इकडे गूळ लागणार आहे. तर इकडे मी 1/2 वाटी भरून गूळ घेतलेला आहे. वेलचीपूड आहे. केशर हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घाला, जर आवडत नसेल तर स्किप देखील करू शकता. तसंच मळण्यासाठी आपल्याला लागणार आहे इकडे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे 2 वाटी भरून गव्हाचं पीठ आहे आणि 1/2 वाटी भरून इकडे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे. बस आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे आणि तळण्यासाठी तेल. तसंच इकडे आपण थोडंसं पाणी ठेवलेलं आहे, जर लागलं तरच आपण ह्याचा वापर करणार आहोत. चला तर मग इकडे आपला भोपळा किसून झालेला आहे. आता आपण ह्याला परतवून घेऊया. तर मी इकडे 2 टीस्पून भरून ह्याच्यात तुपाचा वापर करते आणि आपल्याला ह्याला छान परतवून घ्यायचं आहे. नंतर झाकण लावून ह्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. दोन मिनटं ह्याला मी छान परतवून घेतलेलं आहे. आता झाकण ठेवून आपल्याला ह्याला थोडं शिजवून घ्यायचं आहे. 1 मिनिट झालेलं आहे. आता आपण बघूया. हे बघा, एकदा ह्याला परत एकदा आपण परतवून घेऊया. आणि परत एकदा झाकण लावून आपण 1 मिनिटं शिजू देऊया. चला तर मग अजून 1 मिनिट झालेलं आहे. आपण झाकण काढूया. वरचं पाणी ह्याच्यातच आपण ॲड करूया. आता ह्याच्यात वेलचीपूड आणि मी केशर टाकते. तसंच 1/2 वाटी गूळ देखील. आणि ह्याला छान मिक्स करून घ्यायचं. आणि जर तुम्हाला वाटत असेल हे थोडंसं करपत आहे तर थोडंसं पाणी ह्याच्यात तुम्ही ॲड करू शकता. आता माझं हे भांडं सिरॅमिकचं आहे तर एवढं ह्याच्यात करपत नाही. जर तुम्ही दुसरं कुठलं स्टीलचं वगैरे भांडं घेतलं तर त्याच्यात थोडासा पाण्याचा वापर नक्की करा. गुळाची आपण पावडर वापरली होती त्यामुळे लगेच मेल्ट झालेलं आहे गूळ. तर आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे, नाहीतर ह्याचा पाक बनायला सुरुवात होईल आणि आपले वडे कडक होतील. तर आपण काय करूया, गॅसची फ्लेम ही बंद करूया आणि ह्याला थंड करून घेऊया. आपलं मिश्रण हे व्यवस्थित थंड झालेलं आहे. तर आता आपण काय करूया, ह्याच्यात गव्हाचं पीठ. आणि तांदळाची पेठी टाकून आपण ह्याला छान मळून घेऊया. आणि भांडं मी हे सेमच ठेवलेलं आहे आणि ह्याच्यातच मळून घेणार आहे, कारण साईडला लागलेलं काही आपल्याला वेस्ट घालवायचं नाही आहे. तर आपण सगळं व्यवस्थित नीट मिक्स करून झालेलं आहे. तर इकडे आता आपल्याला थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे. पीठ आपलं छान मळून झालेलं आहे तर वरून सुकं पडायला नको म्हणून आपण काय करूया, 1 चमचा इकडे तूप घेऊया. तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता. आणि परत एकदा ह्याला छान मळून घेऊया. आणि आपल्याला ह्याचे लगेच आता घारगे करायला सुरुवात करायची आहे. मळण्यासाठी मला जवळजवळ एवढंच पाणी लागलेलं आहे, म्हणजे 1/2 वाटी पाणी. तर मग इकडे मी तेल तापायला ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम ही स्लो टू मिडियमवर ठेवायची आहे, स्लोवर ठेवायची नाही आहे. आपलं हे लाटून देखील झालेलं आहे. तांदळाची पिठी वापरून मी ह्याला लाटून घेतलेलं आहे. आता आपण एक एक फ्राय करायला सुरुवात करूया. आणि हे बघा, हे धड पातळ आणि ना जड जाड आहे. हे बघा, thank you.
तर मग इकडे आपले टम्म असे फुगलेले, हे बघा घारगे तयार झालेले आहे. जे मी माप सांगितलं होतं ते परफेक्ट तसंच फॉलो करा. त्याच्यात अंदाजाने 27 ते 28 हे घारगे तयार होतात. मी इकडे थोडेच ठेवलेले आहेत, बाकीचे माझे आतमध्ये आहेत तळून ठेवलेले. रेसिपी आवडल्यास एक लाईक तर कराच, पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसंच आजपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. धन्यवाद.